आज शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर हा दुसरा वर्धापन दिन आहे. एकीकडे डोम NSCI येथे शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे, तर दुसरीकडे सायन येथील षण्मुखानंद सभागृह येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा वर्धापन दिन पार पडणार आहे. या दोन्हीही वर्धापन दिनानिमित्त दोन्ही गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकायला आम्ही मोठ्या संख्येने मुंबईकडे जात आहोत असं शिवसैनिकांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीत आम्हाला चांगलंच यश मिळालंय. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत आज एकनाथ शिंदे काय म्हणतायत, काय मार्गदर्शन करतायत याची उत्सुकता आम्हाला आहे. वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह आहे असंही शिवसैनिकांनी यावेळी वक्तव्य केलं. नागपूरमध्ये मुसळधार पाऊस बरसला होता, त्या पावसाचं पाणी घरात शिरल्याच्या वादावरून भाजपाचे माजी नगरसेवक दीपक चौधरी यांना नागरिकांनी मारहाण केली आहे. जुना सुभेदार भागात सिमेंट रोडचं काम सुरू असल्यानं नागरिकांच्या घरात पाणी शिरलं, यावरून नागरिकांसोबत दीपक चौधरी यांचा वाद झाला. वाद वाढला आणि त्याचं रूपांतर मारहाणीत झालं. त्यानंतर हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. पुण्यात सुरू असलेल्या मंगेश ससाणे यांच्या आरक्षण बचाव आंदोलनाला पंकज भुजबळ यांनी भेट दिली आहे. राज्यात ओबीसी समाज आक्रमक झालाय. सगळे सोयऱ्यांची जी मागणी आहे ती रद्द करावी यासाठी राज्य सरकारला विनंती आहे की या मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर प्रश्न सोडवावा अशी प्रतिक्रिया माजी आमदार पंकज भुजबळ यांनी दिली आहे. जळगावमध्ये महायुतीत संघर्ष घडत होत चाललाय. शिवसेनेचे आमदार किशोर पाटील आणि भाजपाचे पदाधिकारी अमोल शिंदे यांच्यातील आरोप प्रत्यारोप चव्हाट्यावर आलेत. पाचोरा विधानसभा मतदारसंघात आमदार किशोर पाटील आणि अमोल शिंदे यांच्याकडून मैत्रीपूर्ण लढतीची मागणी करण्यात आली आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी सामंजस्याने विषय सोडवावे अशी अपेक्षा शिवसेना नेता गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेता नाना पटोले यांचे चिखलाचे पाय कार्यकर्त्यांनी धुतल्याने राज्यभरात नाना पटोले यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून निषेध नोंदवण्यात येतोय. ओबीसी समाजाचा अपमान केला असल्याने आज जळगाव शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर काँग्रेस नेता नाना पटोले यांच्या विरोधात भाजपाकडून निषेध नोंदवत निदर्शनं करण्यात आली आहेत. काँग्रेससोबत जाणार नाही असं बाळासाहेब म्हणायचे. बाळासाहेबांच्या विचारांना न मानणाऱ्या शिवसेनेला खरं कसं मानायचं असा टोला शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. आज शिवसेनेचे नाव अधिकृत चिन्ह आमच्यासोबत आहे, त्यामुळे खरी शिवसेना आमचीच आहे असं देसाई यांनी वक्तव्य केलंय. संजय राऊत यांनी वक्फ बोर्ड आणि छगन भुजबळ यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा शंभूराज देसाई यांनी चांगलाच समाचार घेतलाय. राऊत हे विश्वज्ञानी प्रवक्ता आहेत, वक्फ बोर्डाच्या विकासासाठी निधी दिला आहे. भुजबळ यांच्याबाबत वक्तव्य करून महायुतीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय, पण तसं होणार नाही असं त्यांनी म्हटलंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय कार्यकर्त्यांनी धुतल्या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. तर रायगड जिल्ह्यात भाजपा महिला आघाडीने याचा निषेध केलाय. माणगाव एसटी स्थानकाबाहेर महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या फोटोला जोडे मारून निषेध केला. यावेळी पटोले यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे 61 कर्मचारी व्यवस्थापक संचालकांनी तडकाफडकी काढल्यानंतर महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने 61 कर्मचारी पुन्हा कामावर घेण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत अशी माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली आहे. मुंबईत 21 जून रोजी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडेल. राष्ट्रवादीचे नेता छगन भुजबळ हे पक्षात नाराज आहेत. त्यांना राज्यसभा न मिळाल्याने भुजबळ यांनी जाहीर
नाराजी व्यक्त केली आहे. समता परिषदेनेही वेगळा निर्णय घेण्यासाठी छगन भुजबळ यांच्यावर दबाव टाकलाय. त्यामुळे भुजबळ वेगळा निर्णय घेणार का याची चर्चाही सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या अंतर्गत बैठकीत भुजबळ यांच्या नाराजीवर चर्चा करण्यात आली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भुजबळ नाराज नाहीत, ते पक्ष सोडून जाणार नाहीत, जाणार असल्याच्या केवळ अफवा आहेत, त्यात काही तथ्य नाहीये असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय. छगन भुजबळ हे शिवबाठामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळांसोबत कोणतीही चर्चा नाहीये, होणारही नाही आणि संजय राऊत असं म्हणाले. छगन भुजबळ यांच्या शिवबाठात जाण्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आता नितेश राणे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. भुजबळ बुडत्या जहाजात जाणार नाहीत असं म्हणत नितेश राणे यांनी शिवबाठाला टोला लगावलाय. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. ओबीसी बांधवांकडून आज अंबड तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. आज आमदार गोपीचंद पडळकर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हाके यांची भेट घेणार आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी लक्ष्मण हाके आंदोलन करतायत, तर दुसरीकडे मनोज जरांगे यांच्यावर आणि सोबतच सरकारवर आरोप सुद्धा करतायत. ओबीसींचं आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचं मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे. नाशिकमध्ये नाना पटोले यांच्या विरोधात भाजपाने आंदोलन केलंय. नाशिकच्या रविवार कारंजा परिसरात भाजपाने आंदोलन केलंय. नाना पटोले यांच्या ओबीसी कार्यकर्त्याला हीन दर्जाची वागणूक दिल्याचा आरोप भाजपाने केला होता. नाना पटोले यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन केलं गेलंय.